नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल आनंद पवार अकॅडमीवर। मित्रांनो, 25 आणि 26 सप्टेंबरला जी गट क आणि गट ड ची परीक्षा आहे त्याची गट ड ची फ्री टेस्ट सिरीज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो प्रोव्हाइड करत आहोत। त्यातले पहिले दोन पेपर मित्रांनो झालेले आहेत, इथे तुम्ही बघू शकता। आपल्या चॅनलवर व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज पेपर 1 आणि टेस्ट सिरीज पेपर 2। तर आजचा आपला जो पेपर आहे तो टेस्ट सिरीज पेपर 3 असणार आहे। असे टोटल 10 पेपर आपण देणार आहोत। हे सर्व पेपर तुम्हाला हवे असतील, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे आरोग्य विभाग भरती आनंद पवार या टेलिग्राम चॅनल मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं आहे। 27,340 सबस्क्राइबर याच्यावर आहेत, इथं तुम्ही सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, याच्यावर सर्व पेपर मी ऑलरेडी टाकलेले आहेत। आतापर्यंत 7 पेपर झालेले आहेत, सो टोटल 10 पेपर आपल्याला घ्यायचे आहेत। तर विदाऊट वेळ वाया घालवता आपण आपला जो टेस्ट सिरीजचा तिसरा पेपर आहे मित्रांनो त्याला स्टार्ट करणार आहोत। या अगोदरचे दोन पेपर तुम्ही अवश्य बघून घ्या, पीडीएफ्स तुम्हाला याचे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मित्रांनो मिळणार आहे। चला तर स्टार्ट करूया तिसऱ्या पेपरला। पहिला सेक्शन स्टार्ट करूया सामान्य ज्ञानचा। पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, कोकण किनारपट्टीस समुद्रास लागून असलेल्या भागाला काय म्हणतात, वलाटी, खलाटी, देश, पुळण। तरी जी कोकण किनारपट्टी आहे त्याच्या समुद्राला लागून असलेल्या भागाला काय म्हणतात, तर या भागाला म्हणतात बघा खलाटी। आपल्याला जी कोकण किनारपट्टी आहे बघा ती टोटल लाभलेली आपल्याला 720 किलोमीटर ची आपल्याला कोकण किनारपट्टी लाभलेली आहे। परीक्षेमध्ये हाही प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे, तर महाराष्ट्राला सेम ठीक आहे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे। मग इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लाभलेली आहे, तर सर्वात जास्त जी किनारपट्टी आहे ती लागलेली आहे बघा रत्नागिरी जिल्ह्याला। कोणता जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्याला 237 किलोमीटरचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। नंतर इथं दोन प्रश्न विचारले जातात बघा की भारतात सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे, तर भारतात सर्वात जास्त जो समुद्र किनारा आहे तो लाभलेला आहे बघा गुजरात राज्याला, आणि सर्वात कमी समुद्र किनारा भारतातला तुम्हाला विचारलं तर तो आहे बघा गोवा राज्य। हे सर्व प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात। आता बघा हे तुमचा समुद्र कोकण किनारपट्टी आहे किंवा समुद्र किनारा आहे हा असा भाग आहे बघा हा ठीक आहे, तर हा जो भाग असतो समुद्राला लागून असलेला हा तुमचा समुद्र आहे, तर या भागाला म्हणतात बघा खलाटी। या भागाला काय म्हणत असतात, खलाटी। आणि हा जो वरचा भाग असतो उंचवट्याचा भाग याला म्हणत असतात वलाटी ठीक आहे। आता महाराष्ट्राची जी प्राकृतिक रचना आहे तीन भागामध्ये प्रामुख्याने केली जाते, ही तुमची कोकण किनारपट्टी, नंतर हा तुमचा सह्याद्री, आणि हा तिकडे तुमचा पश्चिम घाट किंवा सॉरी सह्याद्रीला पश्चिम घाट म्हणतात, तुमचा महाराष्ट्राचा पठार। म्हणजे तीन याच्यामध्ये आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना केलेली आहे। ही आहे तुमची कोकण किनारपट्टी, लक्षात ठेवा कोकण किनारपट्टी अतिशय सोपी प्राकृतिक रचना आहे महाराष्ट्राची। दोन नंबरला आहे हा तुमचा उत्तर ते दक्षिण पसरलेला तुमचा सह्याद्री पर्वतरांग किंवा त्यालाच तुम्ही म्हणता पश्चिम घाट। आणि तिसरा आहे बघा तुमचा डेक्कन प्लॅटू, दख्खनचे पठार, दख्खनचे पठार किंवा त्याला आपण म्हणतो महाराष्ट्राचे पठार। तर हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात। पुढे जाऊया, दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भामध्ये येत नाही, बुलढाणा, जालना, चंद्रपूर, वाशिम। तर खालीलपैकी जालना हा जो जिल्हा आहे मित्रांनो, जालना जिल्हा हा विदर्भामध्ये येत नाही, कारण जालना हा जो जिल्हा आहे हा येतो बघा मराठवाड्यात। कुठे येतो, मराठवाड्यात। पर्टिक्युलरली जर म्हटला आपण तर हा येतो औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये। आता हा जो औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे याच्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे येतात, सर्वात जास्त जिल्हे किती येतात, तर सर्वात जास्त जिल्हे याच्यामध्ये 8 येतात। किती येतात, 8 येतात। आता तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये तालुके किती येतात, कमेंटमध्ये सर्वांनी उत्तर द्या, आपण चेक करू कोणाकोणाला माहीत आहे किती तालुके औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये येतात। ओके, नंतर मग आता विदर्भामध्ये कोणकोणते प्रशासकीय विभाग येतात, तर विदर्भामध्ये येतो तुमचा अमरावती प्रशासकीय विभाग, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे येतात।
ठीक आहे, कोणकोणते 5 जिल्हे येतात त्याच्यामध्ये, एक आहे बुलढाणा, दुसरा आहे अमरावती, तिसरा आहे अकोला, नंतर येतो तुमचा वाशिम। ठीक आहे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि अजून एक कोणता राहिला याच्यामध्ये, यवतमाळ। तर हे 5 येतात अमरावतीमध्ये। नंतर तुमचा जो नागपूर आहे, या नागपूरमध्ये 6 जिल्हे येतात। तर नागपूरमध्ये कोणकोणते येतात, नागपूर झालं, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा, हे 6। तर हे बनतो तुमचा विदर्भ, लक्षात ठेवा। ओके, सो याचं आन्सर काय, जालना। सर्वांनी एक काम करायचंय, जास्तीत जास्त व्हिडिओ मित्रांनो लाईक करायचंय। अतिशय जबरदस्त टेस्ट सिरीज आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। आता सर्व 10 पेपर मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल करून देणार आहे, टेलिग्रामवर सुद्धा मी टाकलेले आहेत। अतिशय छान प्रश्न आहेत, 500 प्रश्न टोटल आहेत मित्रांनो, कारण 10×50 प्रश्न एका टेस्टमध्ये, असे टोटल 500 प्रश्नांचा तुमचा अतिशय चांगला सराव होणार आहे। सो लाईक करा जास्तीत जास्त, 1000 लाईकचं मित्रांनो आपण टार्गेट ठेवूया। सो सर्वांनी 1000 लाईक आपल्याला कंप्लीट करायचे आहे। भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटलं जातं, जयपूर, उदयपूर, नागपूर, कानपूर। तर भारतातील जयपूर हे जे शहर आहे याला गुलाबी शहर म्हणतात, यालाच आपण म्हणतो पिंक सिटी ऑफ इंडिया। काय म्हणतो आपण याला, पिंक सिटी ऑफ इंडिया। हे जयपूर येतं बघा गुजरात राज्यामध्ये, कोणत्या राज्यामध्ये येतं, गुजरात। तर गुजरात राज्यामध्ये जयपूर येत नाही, ठीक आहे, लक्षात ठेवा कोणत्या राज्यामध्ये येतं। भरपूर मुलांचं इथं कन्फ्युजन होतं, तर हे येतं बघा राजस्थानमध्ये। ओके, राजस्थान राज्याची राजधानी आहे ही जयपूर, आणि गुजरात राज्याची राजधानी आहे बघा गांधीनगर। कोणती आहे, गांधीनगर। ओके, चला पुढे जाऊया। जो तुमचा हवा महल आहे, हवा महल हा सुद्धा बघा राजस्थानमध्येच येतो, हवा महल। दादाबाई नौरोजी यांनी कोणता सिद्धांत मांडला, संपत्तीचे अपहरण, संपत्तीचे एकीकरण, सत्तेचे विभाजन, सत्ता अपहरण। तर दादाबाई नौरोजी यांनी संपत्तीचे अपहरण हा सिद्धांत मांडला, त्यालाच आपण म्हणू शकतो ड्रेनेज ऑफ वेल्थ, संपत्तीचे निस्सारण हा सुद्धा आपण म्हणू शकतो ड्रेनेज ऑफ वेल्थ। दादाबाई नौरोजी यांनाच आपण काय म्हणतो, तर यांना आपण म्हणतो पितामह, लक्षात ठेवा पितामह दादाबाई नौरोजी। दारिद्र्य मापनाचा पहिला प्रयत्न, दारिद्र्य मापनाचा पहिला प्रयत्न हा दादाबाई नौरोजी यांनीच केलेला आहे। पुढे जाऊया, राजकीय चळवळीसाठी चतुसूत्रीचा कार्यक्रम कोणी जनतेसमोर मांडला, दादाबाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू। तर राजकीय चळवळीसाठीचा चतुसूत्रीचा कार्यक्रम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जनतेसमोर मांडला। काय काय चतुसूत्री होती मग याच्यामध्ये, याच्यामध्ये होतं स्वराज्य, स्वदेशी म्हणजे भारतातल्या वस्तू वापरायच्या, परकीय वस्तूंवर बहिष्कार, आणि चौथं याच्यामध्ये होतं शिक्षण। हे चतुसूत्री जी आहे ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मांडली। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना असंतोषाचे जनक, असंतोषाचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं। हे कोण होते, तर हे होते बघा जहाल। कोण होते हे, जहाल, जहाल मताचे ते होते, लक्षात ठेवा। पुढे जाऊया, सन 1938 मध्ये डॅटा डॅश यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली, स्वामी रामानंद तीर्थ, डॉक्टर राम मनोहर लोहिया, महात्मा गांधी, पंडित नेहरू। तर याचा करेक्ट आन्सर आहे 1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली स्वामी रामानंद तीर्थ। यांच्या कार्यासाठीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आहे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, तर कुठं आहे, हे नांदेडला आहे। ओके, अतिशय महत्वाचं योगदान आहे यांचं। 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो, 17 सप्टेंबर 1948 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, लक्षात ठेवा। हैदराबादच्या निजामाकडे होतं हे, नंतर आपण काय केलं त्याला भारतामध्ये समाविष्ट करून घेतलं। भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्या संबंधी कलम कोणतं आहे, कलम 50, कलम 51, कलम 51। तर भारताच्या संविधानामध्ये जी तुमची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहे, जी तुमची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत बघा, ती मूलभूत कर्तव्ये जी आहेत ती येतात बघा कलम 51 अ मध्ये, लक्षात ठेवा कुठे येतात मूलभूत कर्तव्य, कलम 51। सॉरी मी रॉंग याच्यावर इथं क्लिक केलेलं आहे, तर याचं करेक्ट आन्सर येतं बघा जी मूलभूत कर्तव्य आहेत ती येतात बघा कलम 51 अ मध्ये, त्यालाच आपण म्हणतो भारतीय राज्यघटनेचा भाग 4 अ। काय म्हणतो, भारतीय राज्यघटनेचा भाग 4 अ।
टोटल किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर टोटल टोटल 11 मूलभूत कर्तव्य आहेत. किती मूलभूत कर्तव्य आहेत? टोटल 11 मूलभूत कर्तव्य आहेत, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथं प्रश्न विचारला जातो कोणत्या कमिटीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. तर सरदार स्वर्णसिंह कमिटी जी आहे, या सरदार स्वर्णसिंह कमिटीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्य समावेश आला. भारतीय राज्यघटना जेव्हा स्वीकारली तेव्हा 0 मूलभूत कर्तव्य होती. नंतर 10 मूलभूत कर्तव्य टाकण्यात आली. 10 मूलभूत कर्तव्य ही टाकण्यात आली होती 42वी घटना दुरुस्ती 1976 न. आणि नंतर 11 जे मूलभूत कर्तव्य आहे, 11 मूलभूत कर्तव्य हे टाकण्यात आलं बघा 86वी घटना दुरुस्ती 2002 ने. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो टोटल 11 मूलभूत कर्तव्य आहेत भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये येतं आणि यालाच म्हणतो आपण भारतीय राज्यघटनेचा भाग 4 अ. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही जी मूलभूत कर्तव्य आपण कोणत्या देशाकडून घेतली, मूलभूत कर्तव्य आपण कोणत्या देशाकडून घेतली, हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर ही जी मूलभूत कर्तव्य ही आपण घेतलेली आहे बघा रशियाकडून. कोणाकडून घेतलेली आहे? तर रशियाकडून. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. भारतीय संसदेमध्ये डॅडॅडॅचा समावेश होतो. फक्त राष्ट्रपती आणि लोकसभा, फक्त राष्ट्रपती आणि राज्यसभा, फक्त राज्यसभा आणि लोकसभा, राष्ट्रपती राज्यसभा आणि लोकसभा. तर आपली जी संसद आहे, संसदेमध्ये राष्ट्रपती राज्यसभा आणि लोकसभा यांचा समावेश होत असतो. तिघांनी मिळून संसद बनत असते. याची कलमही तुम्हाला सांगतो. जे कलम आहे 79 ते आहे बघा तुमचं कलम 79 संसदेचं. जे तुमचं कलम 80 आहे बघा, हे कलम 80 आहे तुमचं राज्यसभेचं. आणि जे तुमचं कलम 81 आहे ते आहे बघा लोकसभेचं. चला पुढे जाऊया. भारतात हरित क्रांती सुरुवात डॅश पासून झाली. तर भारतात जी हरित क्रांतीची सुरुवात आहे, ग्रीन रिव्हॉल्युशन, ती 1965 साली झाली होती. इथं तुम्हाला प्रश्न विचारला जातो की भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण. तर भारतातील हरित क्रांतीचे जनक आहेत बघा डॉक्टर एम एस स्वामीनाथन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, डॉक्टर एम एस स्वामीनाथन. जागतिक हरित क्रांतीचे जनक जर तुम्हाला विचारलं, जागतिक हरित क्रांतीचे जनक, तर जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत बघा कोण आहेत, नॉर्मन बोरलॉग. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कोण आहे नॉर्मन बोरलॉग, याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले. पुढे जाऊया. ध्वनीचा वेग डॅडॅडॅश मध्ये सर्वात जास्त असतो स्थायू, द्रव, वायू, निर्वात, पोकळी. तर ध्वनीचा जो वेग आहे तो सर्वात जास्त असतो बघा स्थायू, सॉलिड मध्ये. इथं तुम्हाला लिहूनच देतो बघा, सॉलिड मध्ये सर्वात जास्त असतो. नंतर 2 नंबरला याचा वेग असतो लिक्विड मध्ये. नंतर त्याच्यानंतर असतो गॅसेस मध्ये. आणि जी तुमची व्हॅक्युम आहे म्हणजे तुमची निर्वात पोकळी, या निर्वात पोकळीत जो स्पीड ऑफ साऊंड असतो ध्वनीचा वेग हा 0 असतो. याचं कारण काय, तर ध्वनीला मीडियम माध्यमाची आवश्यकता असते आणि व्हॅक्युम निर्वात पोकळीत कोणतंच मीडियम राहत नाही. सॉलिड एक मीडियम आहे, लिक्विड एक मीडियम आहे, गॅस एक मीडियम आहे, तर लक्षात ठेवा. दुसरा भाग मराठी व्याकरण. चला बघा स्टार्ट करूया. पहिला प्रश्न, तो नेहमीच उशिरा येत असतो वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. रात साधा वर्तमान काळ, रीती भविष्य काळ, रीतीभूत काळ की रीती वर्तमान काळ. तो नेहमीच उशिरा येत असतो तर हा कोणता काळ आहे, हा आहे बघा रीती वर्तमान काळ. इथं तुम्हाला जर ओळखायचं असेल की भविष्य काळ आणि भूतकाळातला फरक कसा, तर बघा तो नेहमीच उशिरा येत जाईल, तो नेहमीच उशिरा येत जाईल असं जर असेल तर हा होतो बघा रीती भविष्य काळ. ठीक आहे, अंतर तो नेहमीच उशिरा येत असे, तो नेहमीच उशिरा येत असे असं जर असेल तर तो होतो रीतीभूत काळ, लक्षात ठेवा. आणि तो नेहमीच उशिरा येत असतो तो आहे बघा रीती वर्तमान काळ. खालील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. माझ्या समक्ष ही दुर्घटना घडली, माझ्या समक्ष ही दुर्घटना घडली. तर हा जो आहे बघा खालील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार हा आहे बघा स्थलवाचक क्रियाविशेषण. माझ्या समक्ष मी तिथं असताना ती दुर्घटना घडली म्हणजे काय म्हणतोय, स्थलवाचक क्रियाविशेषण. पुढे जाऊया. ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शून्याकार, निराकार, साकार, सर्पाकार. तर ज्याला आकार नाही त्याला म्हणतात निराकार. ज्याला आकार नाही असा निराकार. शून्य आकार येणार नाही बरं का. इतरांच्या आधारावर जगणारा
आश्रित निराधार भागीदार आधार लीला, तर इतरांच्या आधारावर जगणारा त्याला म्हणतात आश्रित। बुडत्याचा पाय खोल्यात या म्हणीचा योग्य अर्थ द्यायचा आपल्याला खोल पाण्यात बुडणे, अधोगतीस लागून जास्तच खाली जाणे, जीव वाचविता न येणे, खोल खड्ड्यात जाणे। तर बुडत्याचा पाय खोलात याचा जो अर्थ आहे तो आहे बघा अधोगतीस लागून जास्तच खाली जाणे। दाट पेरा देईल नुसता चारा या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे। दाट पेरा देईल नुसता चारा, जवळजवळ झाडे लावा खूप पीक मिळेल, नुसत्या चाऱ्याची दाट पेरणी करा। खूप दाट पेरणी केल्यास केवळ गवतच हाती येईल, धान्य नाही, पुष्कळ प्रयत्न करा यश जरूर मिळेल। तर खूप दाट पेरणी केल्यास केवळ गवतच हाती येईल, धान्य नाही। वारंवार वाईट घडत गेले तर दुःख सहन करण्याची सवय जडते या म्हणीचा अर्थ सांगा। दुखत्या गायीच्या लाथा गोड, रोज मरे त्याला कोण रडे, पुढच्याचा ठेस मागचा शहाणा, जागली मुठ सव्वा लाखाची। तर वारंवार वाईट घडत गेले तर दुःख सहन करण्याची सवय जडते याचं जे अर्थाची मन आहे ती म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे, रोज तीच तीच घटना घडत असेल तर त्याला कोण रडे। तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजेच काळजी घेणे, फोडाला जपणे, चिंताग्रस्त होणे, चिंता दूर होणे। तर याचं करेक्ट आन्सर आहे तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजेच काळजी घेणे। विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधायची आहे। देव दानव, सबल दुर्बल, खेद हर्ष, घर सदन। तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा चुकीची जोडी आपल्याला इथं शोधायची आहे। देव दानव बरोबर आहे विरुद्धार्थी शब्द, सबल दुर्बल बरोबर आहे, खेद हर्ष बरोबर आहे, पण घर आणि सदन हे समानार्थी शब्द आहेत, आपल्याला विरुद्धार्थी ओळखायचं सांगितलं होतं। सो हे ऑप्शन इथं काय आहे चुकीचं आहे। पुढे जाऊया। वर खाली पुढे मागे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत, तर वर खाली पुढे मागे हे काय आहे तो क्रियाविशेषण आहेत। काय आहेत क्रियाविशेषण। चला तिसरा सेक्शन कडे जाऊया, बुद्धिमत्ता आणि अंकगणित। 21वा प्रश्न घ्या। 7 × 5 + 4 + 8 / 2 × 3 - 6 इथं काय करायचंय, बोडोमास रूल, कंच भागुभेव हे तुम्हाला वापरायचं आहे। सो पहिले आपण काय करू, याला इथं लिहून घेऊ। बघा आता काय करायचं आपल्याला, कंच भागुभेव आधी काय होईल हो, भागाकार, काय होत असतो भागाकार। सो भागाकार करून घेऊ। 8/2 काय लिहितं, 4 × 3 - 6। आता भागाकार झाला कंच भागू, आता बेव, आता काय करूया इथं, काय करूया गुणाकार करूया। तो 7 × 5 = 35 + 4 + 4 = 12 - 6। आता करूया बेरीज, काय करूया बेरीज, 35 × 4 = 39 - 12 - 6 तर हे होईल बघा 39 - 18, आपल्याला मिळेल उत्तर 21। लक्षात ठेवा कंच भागुबेव हे जर तुम्ही फॉलो केलं बोडोमास रूल तर कधीच तुमचा असं जो प्रश्न आहे तो चुकणार नाही। पुढे जाऊया। DWCXBY, तर अतिशय सोपा प्रश्न आहे। अपोजिट लेटर इथं घेतलंय, DW घेतलंय, CX घेतलंय, BY घेतलंय, तर ऑब्व्हियसली याचं उत्तर काय येणार आहे, AZ। पुढे जाऊया। KP ला 11, YO ला 12, तर HS ला काय लिहिसाल, तर KP ला लिहिलंय बघा 11, LO ला लिहिलंय 12, तर HS ला काय लिहिसाल, HS ला काय लिहिणार आहे, 8। इथं सुद्धा अपोजिट लेटर यूज केले आहेत। प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे। जर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं, तर काय केलंय हो बघा, 6 × 39 काय संबंध आहे तुम्ही जर लावला, तर 6 × 6 + 3 म्हणजे 6 × 7 = 36 + 3 = 39 म्हणजे × 6 + 3 ची सिरीज आहे। इथं सुद्धा तुम्ही करून बघू शकता 12 × 75 = 72 + 3 = 75। सो आपलं लॉजिक करेक्ट आहे। सो याला लावा, 9 च्या अपोजिट काढायचं आहे, 9 × 6 + 3, सो 9 + 54 + 3 = 57 आपलं उत्तर आहे। चला पुढे जाऊया। जर डिंपल 215, सिंपल 57, ऍपल 35, तर सिम डिम म्हणजे काय, एकदम सोपं असतं बघा याला कसं सॉल्व करायचं। इथं लिहायचंय तुम्हाला डिंपल, डिंपलला लिहिलं आपण 215, नंतर लिहायचंय सिंपल, सिंपलला इथं लिहिलं आपण 57, आणि नंतर आहे तुमचं ॲपल, ॲपलला इथं लिहिलं 35। ओके आपल्याला काढायचंय सिमडिम, ठीक आहे। आता बघा या दोघांमध्ये PLE कॉमन आहे, ठीक आहे, आणि अंक कोणता कॉमन आहे, 5, म्हणजे PLE याच्यासाठी कोणता अंक वापरला, 5, ठीक आहे। आता उरला काय हो, आता उरला इथं डिम,
काय उरला डीम, तर डीम साठी काय वापरलं, डीम साठी वापरलं बघा 21. आता इथं उरला काय सिम, सिम साठी काय वापरलं 7, सिम साठी काय वापरलं 7 आणि आपल्याला काय विचारलं सिम डीम, सो 721, सिम डीम 721 ऑप्शन क्रमांक 4. चला पुढे जाऊया. जर कट ला एक्स एफ जी लिहिलं तर यस ला काय लिहाल, कट ला एक्स एफ जी लिहिलं तर यस ला काय लिहिसाल, तर इथं सुद्धा काय घेतलंय हो, अपोजिट लेटर घेतलेले आहेत. आता इथं एबीसीडी आपल्याकडे लिहिलेलं नाही, पण तुम्ही जर बघितलं सी ला एक्स लिहिलं आणि यू ला एफ लिहिलं, सी ला एक्स लिहिलं आणि यू ला एफ लिहिलं, तर बघा हे अपोजिट लेटर आहेत. ठीक आहे, काय आहेत अपोजिट लेटर. ओके, सो या प्रकारे तुम्ही याचा आन्सर काढू शकता. तर याचं करेक्ट आन्सर आहे, तर बघा यस ला काय लिहिसाल तुम्ही, तर यस ला लिहिसाल तुम्ही बी व्ही एच, अपोजिट लेटर. आता इथं तुम्ही ड्रॉ करून घेसाल ए बी सी डी, ठीक आहे, याच्यावर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. सॉरी, इथं येईल झेड, इथं येईल एम, इथं येईल एन. 7, 9, 11, 13, 15 या क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती आहे? ओके, एकदम इझी. काय करायचं, सर्वांची करायची तुम्हाला बेरीज, सर्वांची बेरीज येते 55 आणि संख्या किती आहेत 5, 55 5 न बघितलं तर तुम्हाला मिळतं उत्तर 11, ऑप्शन क्रमांक 2. पुढे जाऊया. 10 10 10 दराने 500 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? पी इंटू एन इंटू आर बाय 100 किती आहे, 500 गुणिला किती आहे 10 दर आहे 2 वर्षासाठी 100. हा कटला, हा कटला, हा कटला, हा कटला, 10 5 50 50 2 100 किती व्याज होईल, 100 रुपये. पुढे, सीताफळाला आंबा म्हटलं, आंब्याला आवळा म्हटलं, आवळ्याला पेरू म्हटलं, पेरूला लिंबू म्हटलं, लिंबूला फणस म्हटलं, फणसाला केळी म्हटलं, तर फळांचा राजा कोण, फळांचा राजा कोण असतो, आंबा, आणि आंब्याला म्हटलंय आवळा, असं उत्तर काय येईल, आवळा. एका गटातील 5 सदस्य रांगेत बसले आहेत, आर हा पीच्या डावीकडे, बघा आर हा पीच्या डावीकडे बसला आहे पण टीच्या उजवीकडे आहे, टीच्या उजवीकडे आहे. बर, क्यू हा एसच्या डावीकडे, क्यू हा एसच्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे आहे, तर मध्यभागी कोण, तर मध्यभागी कोण येईल, हो पी, कोण येईल मध्यभागी, पी. ओके, चला पुढे जाऊया, इंग्रजी व्याकरणात स्टार्ट करूया. त्या अगोदर तुम्ही जर आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे आरोग्य विभाग भरती 122 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2012 ते 2021 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. याची किंमत 280 रुपये असून महाराष्ट्रातल्या सर्व बुक स्टॉलमध्ये हा डिस्काउंटमध्ये मित्रांनो अवेलेबल आहे. तुम्ही ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता. 28 फेब्रुवारी 2021 ला आलेल्या 16 प्रश्नपत्रिकांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. खाली संपर्क क्रमांक सुद्धा दिलेला आहे. या व्यतिरिक्त सरळ सेवेची तयारी करत असाल तर त्यासाठी अतिशय उपयुक्त मराठी शब्दसंग्रह आज सुद्धा स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचा महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉलवर अवेलेबल आहे. किंमत 120 रुपये डिस्काउंट दरामध्ये तुम्हाला मिळेल किंवा ऑनलाईन सुद्धा मित्रांनो तुम्ही खरेदी करू शकता. चला येऊया प्रश्नांकडे. 31वा प्रश्न तुमच्या समोर आहे. चूज द करेक्ट आर्टिकल, शी इज अँड - अनटायडी गर्ल. तर इथं काय येणार आहे, शी इज अँड अनटायडी गर्ल, बघा शी इज अँड अनटायडी, काय उच्चार होतो याचा, अनटायडी. आणि इथं जर स्वरासारखा उच्चार होत असेल ए आय ओ यू सारखा, तर काय वापरायचं, नेहमी अँड वापरायचं. चूज द करेक्ट आर्टिकल - व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा नो आर्टिकल. इथं कोणतंही आर्टिकल तुम्हाला यूज करण्याची आवश्यकता नाही. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, जेम्स ऍज वेल ऍज जॉन - प्रेज. डिझर्व, वॉज डिझर्विंग, डिझर्व किंवा डिझर्व. तर जेम्स ऍज वेल ऍज जॉन, इथं काय येईल, जेम्स ऍज वेल ऍज जॉन डिझर्व प्रेज, काय येणार आहे डिझर्व. इथं काय आहे, जॉन, ही शी इट जर येत असेल तर त्याच्या समोर तुम्हाला एस ई एस प्रत्यय लावा लागतो. लक्षात ठेवा, ऍज वेल ऍज मध्ये लक्षात ठेवा, ऍज वेल ऍज नंतर जो येत असेल त्यानुसार तुम्हाला इथं काय करावं लागतं, क्रियापद घ्यावं लागतं. ओके, यूज करेक्ट वर्ड फ्रॉम ऑफ अ वर्ड गिव्हन इन अ ब्रॅकेट. आय ऑलवेज ओबे माय फादर वेन आय वॉज अ चाइल्ड. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी माझ्या वडिलांच्या आज्ञा नेहमी पाळत होतो. तर काय येईल इथं, इथं काय येणार आहे, ओबेड, काय येणार आहे, ओबेड. फिल इन द ब्लँक्स, - यू स्पीक फ्रेंच. तर इथं काय येणार आहे, कॅन यू स्पीक फ्रेंच, काय येणार आहे, कॅन यू स्पीक फ्रेंच, कॅन म्हणजे ॲबिलिटी. चूज द करेक्ट वर्ड, ही सेड दॅट ही - रिटर्न टुमारो. ही सेड दॅट ही वुल्ड रिटर्न टुमारो. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग, वी हॅव रिसिव्ड ऑल द असाइनमेंट. नेहमी लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह वाक्य असेल तर त्याचा जो क्वेश्चन टॅग असतो तो निगेटिव्ह येत असतो. वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन मॅक निगेटिव्ह येईल.
वी हैव रिसीव्ड ऑल द असाइनमेंट हैवंट वी, काय येणार आहे याचा क्वेश्चन टॅग हैवंट वी. चूज द करेक्ट प्रपोजिशन टू फिल इन द ब्लँक. ही इज बीइंग अक्यूज ऑफ थेफ्ट, काय येणार आहे इथं ही इज बीइंग अक्यूज ऑफ थेफ्ट. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रपोजिशन. ही वॉज एंग्री डॅट डॅट डॅश मी, तर याचं करेक्ट आन्सर येणार आहे ही वॉज एंग्री विथ मी. ही वॉज एंग्री विथ मी. चूज द करेक्ट अल्टरनेट. ही इज सीनियर डॅट डॅट डॅश मी, तर ही इज सीनियर टू मी. ही इज सीनियर टू मी. त्यानंतर तांत्रिक प्रश्न परीक्षेला येणार नाहीत असे एखाद्यास विचारल्या जाऊ शकतात, तर त्याची लेवल अशी असेल त्याच्यामुळे आपण हे समाविष्ट केलेलं आहे. तो जास्त तांत्रिकवर तुम्ही भर देऊ नका, काही तुम्हाला अडचण येणार नाही. बेसिक प्रश्न असणार आहेत तांत्रिकचे, जर आले तर तसे येण्याची शक्यता कमीच आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गर्भवती मातेला किती रुपये लाभ दिला जातो, तर 5,000 रुपये लाभ या योजनेअंतर्गत गर्भवती मातेला दिला जातो. गरोदर मातेला दिली जाणारी लस कोणती, तर टीटीची लस ही गरोदर मातेला दिली जाते. डॉट्स ही उपचार पद्धती या रुग्णांकरता दिली जाते, तर डॉट्स ही उपचार पद्धती क्षयरोग या रुग्णांकरता दिली जाते. डेंग्यू आजार खालील डासाच्या दंशामुळे होतो, तर एडिस इजिप्ती याच्या दंशामुळे डेंग्यू हा आजार होतो, डेंग्यू फीवर. खालीलपैकी कोणत्या फळामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असतं, आवळा लिंबू द्राक्ष संत्रा, त्याचं करेक्ट आन्सर आहे आवळा, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. 1 ग्राम स्निग्धापासून किती किलो कॅलरीज उष्मांक मिळतात, त्याचं करेक्ट आन्सर आहे 9 किलो कॅलरीज उष्मांक 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून तुम्हाला मिळतात. चिक दूध कॉल्स्ट्रम पाजल्यामुळे काय फायदे होतात, तर याचं करेक्ट आन्सर आहे प्रथिने व जीवनसत्व काय होतात, प्रथिने व जीवनसत्व याच्यामधून आपल्याला मिळतात. नवजात अर्भक मृत्यू म्हणजे वयाचे दिवस पूर्ण होईपर्यंत झालेला मृत्यू होय, तर वयाचे 28 दिवस पूर्ण होईपर्यंत झालेला मृत्यू म्हणजे नवजात अर्भक मृत्यू. ग्रामीण भागातील मृत्यूची नोंद कोणत्या कार्यालयात करतात, तर ग्रामीण भागाच्या मृत्यूची नोंद ही ग्रामपंचायतीमध्ये केली जाते. कोण करतो, हो ग्रामसेवक. शेवटचा प्रश्न या टेस्ट मधला, नवजात बालकाचे वजन डॅजेट डॅश पेक्षा कमी असल्यास त्याला कमी वजनाचे बाळ म्हणतात, तर नवजात बालकाचे वजन जर 250 ग्राम पेक्षा कमी असेल म्हणजेच 2.5 किलो पेक्षा कमी असेल तर त्याला कमी वजनाचे बाळ म्हणतात. तर हे होते 50 प्रश्न. तुम्ही जर अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घेतलं नसेल तर प्लस सबस्क्रिप्शन अनअकॅडमीचं तुम्ही घेऊ शकता महाराष्ट्र भरती एक्झाम या कॅटेगरीमध्ये. प्लसचे वेगवेगळे फायदे असतात, लाईव्ह तुम्ही शिकू शकता, अमरदित कोर्सेस आहेत, भारतातले टॉप एज्युकेटर, संपूर्ण सिलेबस कव्हरेज, परिपूर्ण तयारी, शंका निरसन सत्र, लाईव्ह टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल, उत्तर लेखन सत्र आणि मार्गदर्शन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. पोलीस भरतीची स्कॉलरशिप टेस्ट आहे बघा, येत्या 26 सप्टेंबरला सकाळी 10 ते 11 तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये जर तुमचा 1 ते 20 रँक आला तर तुम्ही स्कॉलरशिप जिंकू शकता, फ्री टेस्ट असणार आहे. या व्यतिरिक्त म्हाडासाठी जी सरळ सेवा भरतीची बॅच आहे ती अनअकॅडमीवर सुरू होणार आहे मित्रांनो 1 ऑक्टोबरपासून. तर जे जे विद्यार्थ्यांनी म्हाडामध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांनी बॅच जॉईन करून घ्या. याच्यामध्ये रिझनिंग, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी व्याकरणाची तुमची तयारी करून घेतली जाणार आहे. आरोग्य विभाग भरतीची बॅच क्रमांक 9 ही 22 सप्टेंबरला चालू होणार आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जनरल नॉलेज, मॅथ्स रिझनिंग आणि टेक्निकलची तयारी तुमची याच्यामध्ये करून घेतली जाईल. 12 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन घेत असाल तर 3 महिने फ्री मिळेल, 6 महिन्याचं जर घेत असाल तर 2 महिने फ्री मिळेल. प्रोमो कोड तुम्हाला यूज करायचा आहे लक्षात ठेवा, AP100. हे त्याचे प्लान्स आहेत ऍडमिशन घेण्यासाठी, 3 महिन्याचे 2100 रुपये, 6 महिने 3781, 1 वर्ष 4621 आणि 2 वर्ष 6760 रुपये. प्रोमो कोड आहे AP100 लक्षात ठेवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.